हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ती शिकवणार आहे. दिवाळी जवळ आली आहे, आणखीन सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझी चकली खूप आवडते, त्यामुळे मी आज सगळ्यांना चकलीची भाजणी कशी करायची ती सांगते. हे बघा, हे तांदूळ आहे, हे 3 ग्लास तांदूळ आहे, हे 1.5 ग्लास हरचणा डाळ आहे, आणखीन उडदाची डाळ 1/2 ग्लास आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मूग डाळ आहे, मुठीभर घेतली तरी चालेल. हे थोडेसे जिरे आहे, 1/2 वाटी जिरे आहे, आणि 1 वाटीला थोडं कमी धने आहे. हे बघा, अशा प्रकारे आता हे सर्व तांदूळ आणखीन डाळ आपण सगळे धुवून घेणार आहे व स्वच्छ करून घेणार आहे. हे तांदूळ हलकेवाले घ्यायचे, रेशनचे तांदूळ असतात या मसुरी तांदूळ असतात ते घ्यायचे, तर आपले रोजचे वापरीतले आंबेमोहर असे तांदूळ घ्यायचे नाही, तर ह्याच्याने हलकी चकली होते. हे असे स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग आप हे बघा, आता मी सगळं धुतलेलं आहे, तांदूळ कसे धुवून वाळू घातले आहे एका कॉटनच्या कपड्यावरती, डाळ आहे, आणखीन ही उडदाची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व डाळी वगैरे धुवून तांदूळ धुवून थोडेसे सुकत ठेवावे. थोडेसे वाळले की मग छान कुरकुरीत भाजता येतात आणि खमंग भाजायचे आहेत आपल्याला, मग ही चकली खूप छान होते. हे बघा, आता आपण तांदूळ धुतलेले होते, आता हे कसे 15-20 मिनिटातच कपड्यावर वाळू घातलेले, आणखीन आता हे वाळले आहेत. खूप वाळू द्यायचे नाही आणि खूप ओले पण घ्यायचे नाही. हे बघा, मस्त आवाज येतोय की नाही. आता हे निम्मे निम्मे करून, तांदूळ निम्मे निम्मे करून भाजूया, कारण जास्त असतात तांदूळ, त्याच्यापेक्षा निम्मे निम्मे सगळी डाळ असते, त्यामुळे तांदूळ आपण 2 दा भाजूया. हा आणखीन हे छान तांबूस भाजायचे, तरच चकलीची भाजणी मस्त खमंग होते. जो चकलीची भाजणी छान जमली की तुमच्या चकल्या नक्कीच जमणार. हे बघा, आता हे तांदूळ तांबूस छान भाजले गेले आहेत. बघा, मी दाखवते तुम्हाला, हे कच्चे तांदूळ आहे आणि हे भाजलेले तांदूळ आहे ना, कलर बदललेला छान एकसारखी गुलाबी झाले आहेत ना, असेच तांदूळ आपण भाजावे. आता आपण हे काढून घेऊ, आणखीन हे दुसरा तांदूळ जो निम्मा आपला राहिलाय तो आपण भाजायला घेऊया. जास्त वाळू द्यायचे नाही तांदूळ, कारण आपण खूप भिजत वगैरे ठेवलेले नसतात, आपण ताबडतोब धुवून आणि 15-20 मिनिटं नुसतं पाणी सुकून गेल्या झालं की त्याचं एक्सेस जे वॉटर आहे, पाणी आहे, ते सुकून गेलं पाहिजे. हे तांदूळ असे राहिले पाहिजे, हे ओले आहेत. हे बघा, आणखी बस एवढे असले तर भाजायला घ्या. हे बघा, आता आपली डाळ पण कशी खमंग भाजली गेली आहे ना, छान तांबूस झालेली आहे. ह्याला बंद. आता आपण ही उडदाची डाळ घेतलेली आहे, आता ह्याला पण अशीच गुलाबी भाजून घे. हे बघा, आता मुगाची डाळ पण आपण अशाच रीती भाजून घेणार आहोत. आवाज येतोय ना फुलल्याचा. आता आपण शेवटी थोडेसे धने गरम छान भाजून घेऊया. धने लवकर भाजल्या जातात, त्यामुळे त्याला करपू देऊ नका, थोडस लक्ष ठेवा आणि साखर हलवत राहावा. हे बघा, लगेच गुलाबी व्हायला सुरू झालेत. बघा, कढई अगोदरच गरम आहे आपली, आता एवढे जिन्स भाजल्यामुळे, त्यामुळे हा सारखं हलवत राहा, हात सोडू नका अजिबात.
हे बघा धने छान गुलाबी भाजून झाले आहे. ह्या गरम एक धण्यामध्येच आपण जिरे टाकूया, कारण जिऱ्याला जास्त भाजावं नाही लागत आणि जिरे थोडेसे कच्चेच राहिले तर त्याचा वास खमंग येतो. कारण ते परत आपण चकली करताना उकळ काढतो चकलीची, परत आपण तळतो चकलीला, त्यामुळे त्याच्यात ते शिजून जातात. बस हे गरम ह्याच्यामध्येच, ह्याला राहू द्या थोडा वेळ, आणखीन गॅस आपण बंद करूया. आता हे बघा भाजणी तयार झालेली आहे, सगळं मिक्स केलेलं आहे. आता हे आपण दळून आणायचं आहे. आणखीन आपलं डब्यात घालू. आणखीन हे सगळं आपण आता दळून आणून एकदम बारीक दळायचं. मैद्यासारखं दळून दिलं तरी चालेल. गिरणीमधून आणायचं दळून, आणखीन मिक्सरवर दळायचं नाही.